नमस्कार, खबर 24 तास मध्ये मी दिनेश वाजगिरे आपण सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहतात खबर 24 तास. आता आपण एक बातमी पाहतो शहापूर मधून. आज शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी एक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये तालुक्यातून विविध ठिकाणावरून दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. फार मोठी गर्दी या उपजिल्हा रुग्णालया परिसरात झाली होती. दिव्यांग बांधवांची या ठिकाणी गैरसोय देखील झाल्याचा प्रकार घडला. उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे जिल्हा दिव्यांग स्वयं पुनर्वसन केंद्र, ठाणे आरोग्य विभाग, पंचायत समिती व उपजिल्हा रुग्णालय शहापूर यांच्या माध्यमातून दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी विविध प्रकारच्या योजना, प्रशिक्षण साहित्य व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार होते. मात्र शिबिरा ठिकाणी दिव्यांगांसाठी कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दिव्यांग बांधवांची गर्दी देखील या उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात झाली होती. तालुक्यातून हजारो दिव्यांग नागरिक शिबिरात सहभागी झाले होते. शिबिरात योग्य नियोजन नसल्याने दिव्यांग बांधवांची आरडाओरड सुरू होती. या परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती देडे यांनी तातडीने तालुका प्रमुख प्रकाशजी वेकंटे यांच्यासोबत शिबिरा ठिकाणी उपस्थित राहून पंचायत समिती गटविकास अधिकारी, शहापूर पोलीस निरीक्षक व दिव्यांग बांधव यांच्यासोबत चर्चा करत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर घेत शिबिरात सहभागी दिव्यांग नागरिकांना तातडीने सोयी सुविधा उपलब्ध करण्यास सांगितले. यावेळी शिवसेना शहापूर तालुका यांच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना व उपस्थित नागरिकांसाठी नाश्ता पाण्याची सोय देखील करण्यात आली. जिल्हा प्रमुख मारुती देडे यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. सर्व दिव्यांग बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आपली शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे आश्वासित केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, बुवा अधिकारी, पृथ्वी अधिकारी, रणजित भोईर, पद्मकर वेकंडे, चंदू फरडे, अशोक भोईर, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शिबिरात दिव्यांग बांधवांना सहकार्य केले.